ग्रैविटेशनल टॉपिक स्टडी करता है आणि या ग्रैविटेशनल टॉपिक मध्ये इन प्रीवियस वीडियो अपन बघितलेले आहे कि मैग्निट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स आणि सर्कुलर मोशन एंड मैग्निट्यूड ऑफ सेंट्रीपिटल फोर्स बघितलं. आता जे नेक्स्ट पॉइंट ला आहे एसएससी बोर्ड चा जे टेक्स्ट बुक आहे सायन्स एंड टेक्नॉलॉजी चा त्याच्यामध्ये एक प्रॉब्लम आहे सॉल्व प्रॉब्लम. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं बघा. सॉल्व प्रॉब्लेम मध्ये असं सांगण्यात आलं महेंद्र एंड विराट आर सिटिंग एट अ डिस्टन्स 1 मीटर फ्रॉम इच अदर. महेंद्र आणि विराट सिटिंग झाले आहेत आणि हे समजा महेंद्र आहे, हा महेंद्र आहे आणि हा विराट आहे. हा महेंद्र आहे आणि हा विराट आहे. हा विराट आहे. महेंद्र एंड विराट आर सिटिंग एट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. दोघं जण जे बसलेले आहेत दोघांमधलं जे अंतर आहे ते 1 मीटर फ्रॉम इच अदर. दोघांमध्ये अंतर किती आहे डिस्टन्स फ्रॉम 1 मीटर इच अदर. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिवली. रिस्पेक्टिवली म्हणजे 75 kg इज द मास ऑफ महेंद्रा अँड 80 kg इज द मास ऑफ विराट. रिस्पेक्टिवली व्हाट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. आणि जर 1 मीटर अंतर आहे दोघांमध्ये, दोघांचं वजन 75 kg ऑफ महेंद्र वेट अँड विराट इज 80 kg. त्यांचे दोघांचे मासेस आहेत 75 kg अँड 80 kg. डिस्टन्स 1 मीटर आहे तर यांच्यामधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे हे आपल्याला बघायचं आहे. आणि मित्रांनो प्रॉब्लेमची जी स्टडी असते ते प्रॉब्लेमची स्टडी नुसतं कॅल्क्युलेशन करून बनत नाही तर त्याची सर्व माहिती पाहिजे ते नेमकं काय घडलं त्या प्रॉब्लेममध्ये. तर आपल्याला एचएससीसाठी किंवा समोरच्या नीट JEE साठी जी बेनिफिट होईल ते तेव्हाच होईल, अन्यथा होऊ शकत नाही. तरी इथं काय म्हणलं बघा, इथं सुरुवातीला आपण गिव्हन काढून घेऊ. तर गिव्हन काढते वेळेस काय केलं, महेंद्र आणि विराट आर सेटिंग ऍट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर. दोघे जण जे बसलेले आहे एकमेकापासून दूर अंतरावर, जे डिस्टन्स आहे आरच्या साहेब आपण डिस्टन्स घेऊ शकतो आणि याचं डिस्टन्स किती आहे तर 1 मीटर फ्रॉम इच अदर. देअर मासेस महेंद्र M1 मास इज 75 kg दॅट इज द मास ऑफ महेंद्र अँड M2 इज द मास ऑफ विराट. 80 kg इज द मास ऑफ विराट अँड 80 kg रिस्पेक्टिवली. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन फोर्स आपल्याला माहित आहे जीची किंमत कॉन्स्टंट असते हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे. कुठेही जा याची किंमत सेम येणार आणि याची व्हॅल्यू किती आली 6.67 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. खालती मायनस वरती जर आला तर मायनस होईल, खालती प्लस आहे. पर केजी स्क्वेअर अशी याची व्हॅल्यू आहे. 1 मीटर मास ऑफ महेंद्र इज 75 kg, मास ऑफ विराट इज 80 kg अँड ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट 6.67 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर पर केजी स्क्वेअर. हियर द फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स F=g m1 × m2 / r². दिस व्हॅल्यू, दिस गिवन व्हॅल्यू पुट इन द बिलो फॉर्म्युला अँड वी हॅव कॅल राईट F=. The value of g is 6.67 × 10⁻¹⁻ into mass of Mahindra is 75 kg. Mass of Mahindra is 75 kg and mass of Virat is 80 kg. Mass of Virat is 80 kg and distance between them, that is the value of r is 1 square. The value of r is 1 square. Here we can कॅल्क्युलेट द व्हॅल्यू. आता इथं बघू शकतो आपण 75 kg आणि 80 kg उंच स्क्वेअर तर 1 राहणार आहे. 75 kg 80 kg आणि यांचा मल्टीप्लाय करून घेतलं तर याची व्हॅल्यू येणार आहे बघा, या 6.67 75 आणि 80 kg याचं जर कॅल्क्युलेशन केलं आपण इथं साईडला कॅल्क्युलेशन केलं तर याची व्हॅल्यू येते 4002 आणि हे 10⁻¹⁻ मायनस त्याच्यावर जसे होतं आणि 1 स्क्वेअर 1 येणार. 1 कोणत्या संख्येला डिवाइड केलं तर सेम संख्या राहणार. म्हणून आपण लिहू शकतो फोर्स जे आहे ते आहे, फोर्स जे आहे महेंद्र आणि विराट मध्ये 4002 × 10⁻¹⁻. परंतु हा मायनस 11 आपण असं पण लिहू शकतो F=4.002 इंटू टेन टू द पॉवर मायनस 7
आणि फोर्थ युनिट आहे, इथं पण युनिट न्यूटन देवत, इथं पण युनिट न्यूटन आहे. फोर्थ युनिट आहे न्यूटन, न्यूटन ही महत्त्वाचं युनिट आहे. आणि युनिट कोणत्याही प्रॉब्लेमला आपल्याला युनिट द्यावं लागत असते. युनिटसाठी एक्झामसाठी मार्क राखीव असते, रिझर्व मार्क असतो त्याच्यासाठी. एफ इक्वल टू 4.002 × 10⁻¹. म्हणजे इथं जे व्हॅल्यू आहे, एफची जी व्हॅल्यू आहे, इथं व्हॅल्यू काढलेली आहे 4.002 × 10⁻¹. आता जर बघितलं आपण ही व्हॅल्यू, तर ही व्हॅल्यू व्हेरी व्हेरी स्मॉल आहे. आता जर विचार केला, हा महेंद्र आणि विराट खरंच त्या दोघांकडे एकमेकाकडे जाईल का? जर आपण असा विचार केला की या व्हॅल्यूनुसार, एवढ्या फोर्सनुसार, एक म्हणजे एवढं न्यूटन फोर्स आहे, महेंद्र आणि विराट एकमेकाच्या जवळ येऊ शकतात का? बघा, इथं मायनस आहे स्क्वेअर. म्हणजे आपण एक विचार करतो, 4.002 × 10⁻¹ न्यूटन हा फोर्स सफिशियंट आहे का फोर्स महेंद्रला आणि विराटला? समजा मी स्टँडिंग आहे इथं आणि माझा फ्रेंड्स माझ्या समोर स्टँडिंग आहे आणि दोघं जणांमध्ये एवढा फोर्स आहे, समजा सेम टू सेम मासेस आहेत आणि दोघा जणांमध्ये एवढा फोर्स आहे, तर मी त्याच्याकडे जाईल का? आता ते जाणार नाही का? तर हे जेव्हा सिटिंग आहेत, बसले आहेत, बसल्यानंतर यांचा फ्रिक्शन फोर्स आहे आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा आहे. हा जर फ्रिक्शन फोर्स नसता तर हळूहळू का होणार, ते दोघं एकमेकांकडे अट्रॅक्ट झाले असते. पण जमिनीसोबत त्याचा कॉन्टॅक्ट असल्यामुळं हा जमिनीसोबत कॉन्टॅक्ट असल्यामुळं हा फोर्स नगण्य आहे, याच्यामुळे यांच्यावरती कोणताही परिणाम पडू शकत नाही. आता इथं जे फोर्स आलेलं 4.002 × 10⁻¹ न्यूटन हा फोर्स खूप नगण्य आहे, खूप कमी आहे, आपण विचार पण करू शकत नाही. आपल्याला माहिती आहे, 5 रुपीज कॉईन जर 1 5 रुपीज कॉईन जर पडला असेल तर त्याला 1 न्यूटन पेक्षा जास्त फोर्स लागते उचलण्यासाठी, पिकअप करण्यासाठी. मग हा फोर्स तर मायनस मध्ये आहे, 1 न्यूटन पेक्षा कितीतरी पटीने कमी आहे. मग हा फोर्स सफिशियंट आहे का दोघांना अट्रॅक्ट करण्यासाठी? जर यांचा फ्रिक्शन फोर्स नसणार, झिरो असेल इथं, तर एकमेकाकडे जाऊ शकतात हे. आणि यांचे इनिशियल व्हेलॉसिटी किती राहणार? तर स्टार्टिंग होणार 0 पासून. मग आपण यांचे किती ऍसिलरेशन होणार, यांचे किती व्हेलॉसिटी असणार? वी कॅन कॅल्क्युलेट द ऍसिलरेशन अँड व्हेलॉसिटी बाय युझिंग न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आपण काय करू शकतो बघा, वी कॅन कॅल्क्युलेट द ऍसिलरेशन, हिज ऍसिलरेशन अँड व्हेलॉसिटी बाय युझिंग न्यूटन लॉ ऑफ मोशन. म्हणजे यांचे ऍसिलरेशन आणि व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग न्यूटन लॉ ऑफ मोशन. आणि याच्यासाठी आपण समोरचा एक सेकंड, याच्यामध्येच एक दुसरा प्रॉब्लेम आहे, सेकंड एक्झाम्पल आहे, ते घेऊन हे कॅल्क्युलेट करणार आहे. आता आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलेलं आहे की महेंद्र आणि विराटमध्ये किती फोर्स आहे, तर फोर्स आपण काढलेला आहे 4.002 × 10⁻¹. हा फोर्स नगण्य आहे, खूप कमी आहे. तरी पण असं समजलं आपण, याच्याच रिलेटेड दुसरा प्रॉब्लेम आहे, म्हणजे द व्हॅल्यू ऑफ फर्स्ट प्रॉब्लेम यूज इन द व्हॅल्यू इन द सेकंड प्रॉब्लेम. म्हणजे पहिल्या प्रॉब्लेम मध्ये आपण व्हॅल्यू यूज करायलो कोणत्या प्रॉब्लेम मध्ये, तर सेकंड प्रॉब्लेम मध्ये. फर्स्ट रिलेटेड सेकंड प्रॉब्लेम आहे, बघा वेगळ्या टाइपचा प्रॉब्लेम आहे थोडा. पहिल्याचा यूज करून दुसरा सॉल्व्ह करायचा आहे. मग इथे काय सांगत आला, इन द अबव एक्झाम्पल, अबव म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो इन द फर्स्ट एक्झाम्पल. हा फर्स्ट एक्झाम्पल जे होता सुरुवातीला बघितलेला, इन द अबव एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग. म्हणजे ज्या बेंचवर महेंद्र सिटिंग झालेला हा बेंच आहे आणि या बेंचवर महेंद्र सिटिंग झालेला आहे, इज अ फ्रिक्शनलेस, म्हणजे घर्षण रहित आहे, घर्षण नाही, याच दोघांचा कॉन्टॅक्ट नाही, फ्रिक्शनलेस, स्टार्टिंग विथ द झिरो व्हेलॉसिटी. आणि यांची जी स्टार्टिंग आहे, आता इनिशियल व्हेलॉसिटी, स्टार्टिंग व्हेलॉसिटी राहणार किती राहणार, तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 असणार. स्टार्टिंग विथ झिरो व्हेलॉसिटी व्हॉट विल बी द महेंद्रास व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड द विराट आफ्टर 1 सेकंड. म्हणजे आपण एक गोष्ट बघणार आहे, एका सेकंदामध्ये हा महेंद्र विराटकडे किती अंतर कट करते, महेंद्र एका सेकंदामध्ये विराटकडे किती अंतरात जाते टुवर्ड द विराट आफ्टर 1 सेकंड, व्हॉट विल बी द व्हेलॉसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ. मग आपण इथं व्हॉट विल बी द व्हेलॉसिटी चेंज विथ टाइम अँड हाऊ हे काढणार आहे. मग आपण इथं काय यूज करू शकतो, तर इथे यूज करू शकतो न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, आणि याच्या सायने व्हेलॉसिटी काढू शकतो.
हे इक्वेशन साठी आपण यूज करू शकतो v इक्वल टू u प्लस at। ही इक्वेशन यूज करून आपण काढू शकतो, पहिले आपण गिवन पुट करू तिथं आणि गिवन काय काय दिलेलं आहे किंवा मागच्या प्रॉब्लेम मधलं काय गिवन आहे आणि तेव्हा आपण प्रॉब्लेम स्टार्ट करू शकतो। बघा आपण काय करणार आहे, त्याची वेलोसिटी काढायची आहे। एका सेकंड नंतर राहणारी किती वेलोसिटी आहे, v ची किंमत काढायची आहे। इनिशियल वेलोसिटी आपल्याकडे गिवन राहणार आहे 0 आणि v ची किंमत काढायची आहे v इक्वल टू u प्लस at। मग याचा आपण यूज, हे यूज आहे कोणाची, कोणती इक्वेशन आहे, न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन। हे जे आहे ते न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, याच्या किमती कुठे दिलेल्या आहेत बघू। गिवन आपण या प्रॉब्लेम मधून गिवन आणि मागच्या प्रॉब्लेम मधून, तर आपल्याकडे एक किंमत आहे इनिशियल वेलोसिटी आहे, इनिशियल वेलोसिटी 0 मीटर पर सेकंड। कारण काय, सुरुवातीला जे रेस्ट मध्ये आहे, रेस्ट मधून चालू होणार आहे, म्हणून इनिशियल वेलोसिटी 0 आहे। आता टाइम किती आहे, तर टाइम आहे आपल्याकडे 1 सेकंद। टाइम जो आहे तो 1 सेकंद आहे टाइम इथं 1 सेकंद। आणि ए ची किंमत काढायची आपल्याला, ए ची, ए इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय एक्सिलेशन इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय काय राहणार आहे इथं, हा जो एक्सिलेशन आहे, एक्सिलेशन, एक्सिलेशन इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय मास राहणार आहे, याच्या साईड आपण एक्सिलेशन काढू शकतो। मग आपल्याला महेंद्राच्या मासची पण आवश्यकता पडणार आहे। मास ऑफ महेंद्र आपण ऑलरेडी बघितलेलं आहे 75 kg। बघायची कशासाठी किंमत आवश्यकता पडायची, हा जो एक्सिलेशन आहे, एक्सिलेशनची किंमत काढायची आहे आणि एक्सिलेशनचा फॉर्म्युला आहे फोर्स डिवाइडेड बाय मास, किंवा फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सिलेशन असं होऊ शकते। बघा, फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सिलेशन, पण आपल्याला एक्सिलेशन काढायचं तर मल्टिप्लाय आहे, हा डिवाइडेड मध्ये गेलाय मास। इथं किंमत काढायची आहे आणि फोर्स गिवन फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये ऑलरेडी कळलंय दोघांमध्ये फोर्स किती आहे, तर 4.002 × 10⁻¹⁷ ही व्हॅल्यू काढलेली आहे। कारण का पॉईंट आपण इकडे घेतलेला आहे म्हणून इथं 7 आलेलं आपलं, तर ही व्हॅल्यू काढले। ही व्हॅल्यू आता पुट करतो आपण इक्वेशन मध्ये, आणि कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करतो, फर्स्ट या इक्वेशन मध्ये, पण त्याच्या अगोदर सुरुवातीला एक्सिलेशनची व्हॅल्यू काढून घेतो। आणि एक्सिलेशनची व्हॅल्यू काढते वेळेस आपण सुरुवातीला इथे एक्सिलेशनची व्हॅल्यू, एक्सिलेशन इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय मास, फोर्स डिवाइडेड बाय मास, मास ऑफ महिंद्रा इज, याची व्हॅल्यू पुट करतो, फोर्सची व्हॅल्यू ऑलरेडी काढून घेतली आहे आपण, फोर्स किती आहे 4.0 इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय मास। फोर्स ची किंमत आपल्याकडे व्हॅल्यू आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ची दोघांमधला 4.002 × 10⁻¹⁷ हा फोर्स ची व्हॅल्यू आहे। मास ऑफ महेंद्रा दिस आर ऑल्सो गिवन 75 kg, 75 kg मास ऑफ महेंद्रा। द व्हॅल्यू ऑफ दिस वी कॅन कॅल्क्युलेट बाय युझिंग लॉग टेबल और मल्टीप्लाय। द व्हॅल्यू ऑफ दिस इज 5.34 × 10⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर। एक्सिलेशन असल्याकारणाने मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार, म्हणजे याची व्हॅल्यू काढलेली आहे आपण, व्हॅल्यू किती आली एक्सिलेशनची गिवन मध्ये 5.34 × 10⁻¹⁹ न्यूटन मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी व्हॅल्यू आली। आणि एक्सिलेशन असल्यामुळं मीटर पर सेकंड स्क्वेअर हे एक्सिलेशनची युनिट आहे। आता ह्या जे व्हॅल्यू आहेत, ह्या व्हॅल्यू आपण पुट करू तर कशामध्ये, तर जे न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ इक्वेशन आहे याच्यामध्ये पुट करू तर, आणि ह्या व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला एका सेकंदाला किती वेलोसिटी असेल हे येथे गिवन मिळणार। आता एका सेकंदाला किती वेलोसिटी आहे, व्ही इक्वल टू काढायची आपल्याला, व्ही इक्वल टू यू प्लस एटी। आता व्ही ची किंमत काढायची आहे, यू ची किंमत 0 मीटर पर सेकंद आपल्याकडे ऑलरेडी आहे, एक्सिलेशन काढलेलं आहे आपण, एक्सिलेशन किती आलं, तर 5.34 × 10⁻¹⁹ आलं। आणि टी किती आहे, तर टी आपल्याकडे आहे ते किती आहे, 1 सेकंद आहे, टी 1 सेकंद आहे। आणि तर आपण काय काढायलो, तर काय काढायलो, वेलोसिटी काढायलो, वेलोसिटी काढायलो। आणि v इक्वल टू
तो वैल्यू होणार, पण मल्टीप्लाय केल्यानंतर काही फरक पडणार नाही, झिरो चे ऍडिशन केल्यानंतर काही चेंज होणार नाही. 5.34 × 10⁻¹⁹ ही व्हॅल्यू आली आणि याचं युनिट आहे जे व्हेलॉसिटी आहे, व्हेलॉसिटीचे युनिट मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड म्हणजे जे आपल्या इथे विचारण्यात आलं होतं, महेंद्राज व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड द विराट आफ्टर 1 सेकंड, म्हणजे एका सेकंदामध्ये बघा, एका सेकंदामध्ये विराट महेंद्राकडे किती अंतर कट करणार आहे. 5.34 × 10⁻¹⁹ मीटर पर सेकंद. आता ही जी व्हॅल्यू आहे ती खूप कमी आहे, नगण्य आहे, खूप व्हेरी 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 लेस. हे जे व्हॅल्यू आहे व्हीचे, व्ही इक्वल टू 5.34 × 10⁻¹⁹ मीटर पर सेकंद, ही जी व्हॅल्यू आहे व्हेरी व्हेरी लेस आहे, व्हेरी व्हेरी खूप कमी आहे. या कारणानं इकडे जाईल पण कमी अंतर जाणार. आपल्याला इथं आन्सर मिळालेलं आहे, महेंद्रा व्हेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड द विराट 1 सेकंद, एका सेकंदामध्ये किती अंतर कट करणार, ते एवढं अंतर कट करणार एका सेकंदामध्ये व्हेलॉसिटी. मग दुसऱ्या याच्यामध्ये विचारण्यात आलं, काय विचारण्यात आलं बघा, इथपर्यंत आपलं सॉल्व्ह झालंय. विल दिस व्हेलॉसिटी चेंज विथ द टाइम, मग ही व्हेलॉसिटी टायमानुसार चेंज होणार आहे का, हो होणार आहे, कशी होणार आहे ही व्हेलॉसिटी टायमानुसार चेंज होणार आहे का. मग नक्कीच सांगू आपण, जर इकडून इथं अंतर, कारण काय जवळ गेल्यानंतर अंतर कमी होणार आहे, अंतर जसं कमी गेलं तसं हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढणार आहे, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला याच्या व्हेलॉसिटीमध्ये पण चेंज होणार आहे, व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार विथ द टाइम. काय इन्क्रीज होणार, तर दोघांमधलं अंतर कमी होणार आहे, आणि दोघांमधलं अंतर कमी झालं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढते, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स जसा वाढला तसं याची व्हेलॉसिटी ही वाढणार आहे. व्हेलॉसिटी वाढणार आहे, व्हेलॉसिटी जशी वाढली तसं आपण इथे ॲक्सिलरेशन म्हणतं, आणि कुणाच्या नियमानुसार होणार, तर न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन नुसार होणार. फर्स्ट आणि सेकंड एक्झाम्पल इथं कंबाईन आहे. पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय काढलं आपण, तर फोर्स काढला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला, आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती होता, 4.002 × 10⁻¹ एवढा होता. आणि सेकंड एक्झाम्पल यालाच रिलेटेड जे सेकंड एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये काय काढलं आपण, तर व्हेलॉसिटी काढली, आणि हेच व्हेलॉसिटी न्यूटन फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, जे न्यूटनचे 3 इक्वेशन आहेत, त्यापैकी फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशनचा यूज करून याचं, म्हणजे फर्स्ट काय काढलं आपण, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढला पहिल्या प्रॉब्लेममध्ये, आणि दुसऱ्या प्रॉब्लेम पहिल्याच प्रॉब्लेमचा यूज करून दुसरा प्रॉब्लेम सोडला, आणि याच्यामध्ये काय काढलं, तर व्हेलॉसिटी काढली, आणि ही व्हेलॉसिटी किती आहे, व्ही इक्वल टू यू प्लस ए टीच्या फॉर्म्युल्यानुसार काढले, आणि याची घेऊन आलेली किंमत आहे, व्हीची किंमत आहे 5.34 × 10⁻¹ मीटर पर सेकंड. आणखी तिसऱ्या याच्यामध्ये 2 गोष्टी काढल्यानंतर किती न वाढल्याने हे वाढत जाणार आहे, आपण याचे कारण सांगलेले आहे.